जेजुरी येथे नुकतीच दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या C24 तासच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. संरक्षण भिंत आणि पाणस्थळ खोलीकरण कामाला गती आली असून येणाऱ्या पावसाळ्यात येथील धोकादायक झालेल्या कड्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेकरता पाऊल उचललंय. जेजुरी येथे नुकतीच दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाने ताबडतोब जागे होऊन संरक्षण भिंत आणि पाणस्थळ खोलीकरण कामाला गती दिली असून येणाऱ्या पावसाळ्यात देखील धोकादायक झालेल्या कड्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेकरता पालिकेने पाऊल उचललंय. याबाबत गेले 3 दिवस नगरपालिका आणि प्रशासन सातत्याने लक्ष घालत असून जेजुरी गडावरून कोसळू पाहणाऱ्या धोकादायक कड्यांना आणि दगडांना आधार देऊन लोकवस्ती सुरक्षित राहावी याकरिता आपत्तीकालीन व्यवस्था आणि जिओलॉजिकल विभागाला पाचारण करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता शेख यांनी सांगितले. दररोज सातत्याने कामाचा मागोवा घेणारे नगरसेवक गणेश शिंदे, सचिन सोनवणे, बाळासाहेब दरेकर, सुरेश सातबाई यांनी येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या गाळ्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थिती पाहता येथील काम योग्य आणि तंत्रशील पद्धतीने होणे गरजेचे असल्याचे सचिन सोनवणे यांनी सांगितले. अन्यथा भविष्यात कडा कोसळून मोठे संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा परिसर महसूल विभागाने पालिकेस दिल्यास याचा सुरक्षित विकास पालिका करू शकेल असेही सोनवणे यांनी सांगितले. परंतु देवस्थान आणि महसूल विभाग मात्र या घटनेकडे गंभीर दृष्टिकोनातून पाहत नसल्याचे दिसून आलंय. कारण पालिकेचा पाणस्थळ खोलीकरण आणि संरक्षण भिंत प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले. प्रकार पूर्वापासून चालू आहे, त्याच्यावरती तातडीनं करण्यासारखे जे उपाययोजना आहेत, जसे की चर खोल करणे, जेणेकरून वर्ण दगड जरी आला तरी तो चरात अडकून बसेल आणि घरांना दगा होणार नाही. जी दरड लूज झालेली आहे तिथे पक्क दगडी बांधकाम करून त्याला सपोर्ट करणे, यासारख्या ज्या तातडीच्या उपाययोजना करू शकतो त्या ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात काल आम्ही वरिष्ठ कार्यालयांना सर्वांना कळवलेलं आहे इथली परिस्थिती जी काय आहे ती, की हे आता पडण्याच्या स्थितीतच आहे, त्याच्यासाठी उपाययोजना केलीच पाहिजे. हे आणि या संबंधित तांत्रिक मार्ग यंत्रणा आणि तांत्रिक तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. कारण वर्ण मशिनरी येऊ शकत नाही आणि खाली घरं आहेत असे ते मधल्या स्थितीत असल्याकारणानं ती अतिशय म्हणजे टेक्निकल पर्सनकडनं आणि ट्रेन पर्सनकडनं हे सगळं काढावं लागणार आहे. हे सगळं वरिष्ठांच्या कानावर घेतलेलं आहे आणि आज त्या संदर्भात कलेक्टर महोदयांनी PWD आणि भूगर्भशास्त्राचे जे तज्ज्ञ असतील त्यांना आज आदेश केलेले आहेत की तत्काळ पाणी करून आजच्या आज अहवाल द्यावा. जी दुर्घटना जेजुरीमध्ये घडली की दरड कोसळण्याची, तर ते एक संकेत म्हणून आम्ही आता आपत्तीकालीन व्यवस्था शासनाची जी आहे तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कळवलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांनी स्वतः आदेश देऊन अगदी म्हणजे तातडीचे आदेश देऊन आजच्या आज त्यांना अहवाल मागवलेला आहे. तर अहवाल तो आल्यानंतर काय असेल आपत्तीकालीन व्यवस्था आणि जेजुरी नगरपालिका यांच्या संयुक्त ह्यांनी ह्याचं काय असेल ते निरसन केलं जाईल आणि जे धोकादायक दगडी किंवा दरडी आहेत त्या सगळ्या कशा आपल्याला हे करता येईल ते फुलप्रूफ प्लॅन करून लगेचच्या लगेच त्याच्या आज उद्याच ॲक्शन घेतली जाईल. C24 तासासाठी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.